हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंच्या कारवरती हल्ला, हल्ला भाजप कार्यकर्त्यांकडून, वागळेंचा आरोप, जुलमी हुकुमशाही हाणून पाडू, शिंदे फडणवीस अजित पवारांनी महाराष्ट्र विकायला काढलाय, वागळेंची सरकारवर टीका। वागळेंवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करू, वागळेंनी सर्वोच्च नेत्यावर टीका करणं चुकीचं, देवेंद्र फडणवीसांचं विधान। अभिषेक घोसाळकर अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार, दौलतनगर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार, अंत्यविधीला नेत्यांसह नागरिकांची मोठी गर्दी। गोळीबाराला राजकीय वळण दिलं जातं, एखाद्या गाडीखाली एखादं श्वान आलं तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मॉरिसचा बॉडीगार्ड अमरिंदर मिश्रा अटकेत, मिश्राच्या पिस्तुलातून अभिषेक यांच्यावर गोळीबार। भाजपनं आतापर्यंत भारतरत्न देताना राजकीय औदार्य दाखवलं, बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या, राज ठाकरेंची सरकारकडे मागणी। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, राज ठाकरेंनंतर राऊतांची मागणी, हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या मोदी सरकारला बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण, राऊतांचं ट्विट करत भाजपवर टीकास्त्र। छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, भुजबळांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करा, कार्यकर्त्यांची मागणी। वंचितकडून मवियाला जाहीरनाम्याचा मसुदा सादर, मवियातील तिन्ही पक्षांना ईमेलद्वारे पाठवला मसुदा, जाहीरनाम्याच्या मसुद्यात 39 मुद्द्यांचा समावेश। बाबा सिद्दीकी यांचा उद्या राष्ट्रवादीत होणार पक्षप्रवेश, जिसान सिद्दीकी येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतील, खासदार सुनील तटकरे यांचं विधान। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस, भाजपकडून लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी, राम मंदिरावर उद्घाटनावर मांडणार धन्यवाद प्रस्ताव। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। वसंत मोरे यांचं काम सोशल मीडियावर, मात्र आम्ही ग्राउंडवरती काम करतो, साईनाथ बाबर यांचा वसंत मोरेंना टोला। अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावरती धडकणार मोर्चा, 23 फेब्रुवारीला ललित कला केंद्र प्रकरणी तसंच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काढणार मोर्चा। मनसे शहर उपाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल, सीसीटीव्ही बसवणाऱ्या कामगारांकडे मागितली खंडणी, कामगारांना मनसे पदाधिकाऱ्याकडून दमदाटी। आशा सेविकांचा आक्रमक पवित्रा, ठाण्यातील कोर्ट नाका परिसरामध्ये आशा सेविकांचं आंदोलन, शेकडो महिलांकडून अचानक रास्ता रोक। अहमदनगरमध्ये वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, विविध मागण्यांसाठी वकिलांचा मोर्चा। वाहनांना सतत आग लागण्याचं सत्र सुरूच, उमरग्यामध्ये माल वाहतूक ट्रकनं घेतला पेट, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। तवेवाला बाबा सुनील कावलकरला अटक, अमरावती पोलिसांनी पाठलाग करत केलं जेरबंद, 16 दिवसांनी फरार तवेवाला बाबा अटकेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।